Hello, friends. I am Premendra once again with you. In the last session, friends, we have discussed about the speaking skill, some activities also we have conducted in the last session. And on, I you a in session which is the most important and the smallest word in our life? That was the question. Am I right?

सो फ्रेंड्स नाव लेट्स गो टुवर्ड्स टुडे इज ॲक्टिव्हिटी दिस इज ऑल्सो द ॲक्टिव्हिटी विच इज बेस्ड ऑन द स्पोकन दॅट इज द स्पीकिंग स्किल बट बिफोर गोइंग टू द ॲक्टिव्हिटी आय वुड लाईक टू हॅव अ डायलॉग विथ यू रिलेटेड विथ द सेम खरं तर मागच्या सेशनमध्ये सुद्धा आपण काही चुकांवर भर दिला होता की माझ्याकडनं होत असलेल्या अनाहूतपणे होत असलेल्या अजांतेपणे होत असलेल्या कोणकोणत्या चुका आहेत आणि त्या चुकांना मला कसं ओव्हरकम करून टाळता येईल ह्याच्या संदर्भानं आपण थोडीशी चर्चा केली होती मित्रांनो ॲक्च्युली दिस इज अ फॉरेन लँग्वेज दिस इज अ आदर टंग आणि म्हणून ही टंग वापरत असताना अर्थात ही भाषा वापरत असताना आपल्याकडनं काही चुका होणं साहजिक आहे डोंट बॉदर अबाउट द मिस्टेक्स mistakes are going to happen but our duty is to minimize it are you getting so how we can minimize those mistakes so for that sake we are going to follow different rules regulations we are also uh, solving some activities we are also taking participation in different activities related with the speaking skill also so friends today also we are going to focus on some another activity here also i am talking about the mistakes what we generally commit and those mistakes are committed by us unknowingly then what are those mistakes but friends before going towards, towards those mistakes keep it in your mind that mistakes increases experience and experience decreases mistakes mistakes increases experience and experience decreases mistakes it means that we are we have to we have right to commit the mistake but we have to minimize those mistakes so let us go towards the activity the name of this activity is before you common or funny mistakes while speaking english words in marathi खरं तर इंग्लिश शब्द आपण मराठी बोलत असताना बऱ्याच प्रमाणामध्ये वापरत असतो अगदी ते ओघवतेपणानं मराठीमध्येही आपल्या येत असतात परंतु जेव्हा मी इंग्लिश शब्दांनाही मराठीमध्ये वापरत असतो त्यावेळेस मला काही काळजी घेणं गरजेचं असतं त्या शब्दांच्या प्रयोगाच्या संदर्भानं परंतु बऱ्याचदा आपण आपल्या अजांत्यपणे अनाहूतपणे काही गोष्टी चुकीच्या पद्धतीनं का किंवा काही शब्दांची पुनरावृत्ती त्या ठिकाणी करत असतो नको असलेली ती पुनरावृत्ती असते आणि मग अशा पुनरावृत्तीला टाळण्यासाठी काय काय करताय किंवा आपण अशा कोणत्या शब्दांना या ठिकाणी सातत्यानं सामोरं जात असतो किंवा को आपण एखाद्या लिसनरला ही गोष्ट लक्षात आणून देत असतो किंवा एखादा स्पीकर बोलत असताना आपल्याला त्या गोष्टी लक्षात येत असतात तर या कॉमन मिस्टेक्सला आपण आज पाहणार आहोत इ मराठी बोलत असताना इंग्लिश शब्दांचा जसा वापर आपण करत असतो मित्र हो अगदी त्याच पद्धतीनं इंग्लिश बोलत असताना जर चुकून एखादा शब्द मला नाही त्या वेळेस आठवला मरा इंग्लिशचा तर मी त्या ठिकाणी मराठी शब्द टाकून ते वाक्य पूर्ण करू शकतो हो चालतं अगदीच चालतं कारण ही परकीय भाषा आहे मित्रांनो आणि त्या भाषेवर प्रभुत्व मिळवायला आपल्याला वेळ निश्चितपणे लागणार आहे परकीय भाषेचं जाऊ द्या स्वकीय भाषा जिला आपण मातृभाषा म्हणतो त्या मराठीमधल्या मातृभाषेतल्या या सगळ्या स्किलच्या संदर्भानं तुमच्याकडे शंभर टक्के ज्ञान आहे का असं जर आपण विचारलं तर मित्रांनो मला माहिती आहे नक्कीच आपण शंभर टक्के हे कोणीही उत्तर देणार नाही आहे एम राईट आणि मग जर मातृभाषेमध्ये जर आमच्याकडे हंड्रेड पर्सेंट परफेक्शन नसेल देन हाऊ कॅन वी एक्सपेक्ट फ्रॉम अदर टंग लाईक इंग्लिश ऑलरेडी इट इज अ फॉरेन लँग्वेज सो डोंट वॉर्डर अबाउट द मिस्टेक्स वॉट वी कम इट ओके सो लेट्स गो टुवर्ड्स वन बाय वन पहिलं वाक्य तुमच्यासमोर इथे दिसतं आहे बघा त्यांच्या अंडर खाली काम करतात बघा सगळ्या गमती जमतीवर आज मी बोलतो आहे तुमच्यासोबत त्यांच्या अंडर खाली काम करतात अशा पद्धतीनं शब्दप्रयोग आपण बऱ्याचदा ऐकलेला आहे कदाचित आपण केलेलाही आहे दीज आर द प्रोबॅबली हॅप मिस्टेक्स तर या ठिकाणी बघा अंडर आणि खाली हे दोन शब्द आहेत एक मराठी आणि एक इंग्लिश म्हणजे शब्दांची पुनरावृत्ती होती जी की अननेसेसरी आहे मग एक तर तुम्ही त्यांच्या अंडर काम करतात असं म्हणावं लागेल किंवा त्यांच्या हाताखाली काम करतात असं तरी म्हणावं लागेल बरोबर आहे चला दुसरी एक चूक आपण सामान्यपणे जी पाहत ऐकत अनुभवत असतो ती आपण पाहूया मुलींची गर्ल्स हायस्कूल बघा इथे मुली आणि गर्ल्स ह्या दोनही शब्दांचा अर्थ एकच आहे आणि तरीसुद्धा आपण या शब्दांची पुनरावृत्ती करत असतो एक तर आपल्याला मुलींची हायस्कूल म्हणावं लागेल किंवा मग या ठिकाणी आपल्याला गर्ल्स हायस्कूल असं तरी म्हणावं लागेल यानंतर तिसरा जो आहे गोल राऊंडमध्ये उभे राहा हा तर अतिशय कॉमन असा मिस्टेक असलेला प्रकार आपल्याला पाहण्यात येत असतो ऐकण्यात येत असतो गोल राऊंडमध्ये उभे राहा समजा मला एखादी ऍक्टिव्हिटी घ्यायची की लगेच टीचर्स काय करतात चला मुलांना गोल राऊंडमध्ये उभे राहा हाऊ इज दॅट हाऊ मच फनी इट इज गोल एक तर गोल म्हणा किंवा राऊंड म्हणा ऑलरेडी राऊंड इज गोल ना सो फ्रेंड्स सो ट्राय टू अवॉइड सच मिस्टेक्स नेक्स्ट वन इज तुमचं म्हणणं रायटिंगमध्ये लेखी द्या आता इथे पहा परत एकदा शब्दांची पुनरावृत्ती रायटिंग आणि लेखी तुमचं म्हणणं रायटिंगमध्ये लेखी द्या म्हणजे काय what the things are going there we are committing such mistakes so try to avoid this mistake next one ladies byka ya side lavas what is this ladies and baika. these are the two similar words but we are using it unknowingly and we are committing the mistakes and then we can make a uh, fun for others if we commit such mistake नेक्स्ट वन वरचा टॉप छान आहे टॉप आणि वरचा ह्या दोन्ही बाबी तशासारख्याच समान अर्धानं वापरल्या जातात आणि मग वरचा टॉप म्हणजे खालचा टॉप नसतोच मित्रांनो बरोबर आहे सो so, वरचा टॉप दिस इज द रॉंग अटरन्स सो so, वॉट इज करेक्ट देअर एकचं तुम्ही टॉप छान आहे म्हणा किंवा वरचा जो काही कपड्यांचा प्रकार आहे तो छान आहे असं आपल्याला त्या ठिकाणी म्हणावं लागेल याच्यानंतर पुढचं उदाहरण आहे केबलची वायर द्या केबल अँड वायर वन्स अगेन बोथ गोज पॅरल मग दोन्हीपैकी मला एक शब्द तिथे वापरावा लागेल एक तर केबल द्या म्हणावं लागेल किंवा मला वायर द्या असं म्हणावं लागेल आता खूपच त्याच्या डीपमध्ये जर गेला तर केबल आणि वायरमध्ये सूक्ष्मभेद निश्चित आहेत मित्रांनो परंतु जर वरकर्णी आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येतं की ज्या ठिकाणी मला दोन्हीपैकी एकाच शब्दाची गरज असते त्या ठिकाणी मी दोन्ही हे शब्द वापरून चूक करत असतो मला ही पण चूक या पुढे निश्चितपणे टाळायची आहे यानंतर पुढचा जो वाक्याचा प्रकार आहे तो आहे डोक्याला हेडेक होतो फार नकोच डोक्याला हेडेक वड इज दिस डोक्याला हेडेक हेडेक मीन्स ऑलरेडी डोकं इज देअर सो ट्राय टू अ दिस मिस्टेक एक तर डोक्याला त्रास नको म्हणावं लागेल आपल्याला किंवा हेडेक नको असं तरी म्हणावं लागेल त्यानंतर लास्ट बट वन सेंटेन्स दॅट इज टेस्टी चवदार भेळ एक तर आपल्याला टेस्टी म्हणावं लागेल किंवा चवदार म्हणावं लागेल ऑलरेडी बोथ वर्ड्स हॅव्हिंग द सेम मिनिंग सो so, टेस्टी भेळ अदरवाईज चवदार भेळ दॅट इज इनफ अँड द लास्ट वन परत रिपीट करा सर आम्हाला नाही कळालं परत आणि रिपीट हे शब्द पुन्हा एकदा त्याच अर्थानं आणि द्विरुप्ती करणारी या ठिकाणी आपण उच्चारत असतो कारण रिपीटमधलं जे री आहे ना त्या ठिकाणीच पुनरावृत्ती अपेक्षित आहे म्हणजे री म्हणजेच परत त्या ठिकाणी आलेलाच शब्द आहे आणि म्हणून आपल्याला परत आणि रिपीट हे दोन्ही शब्द एकाच वेळी वापरण्याची गरज नाही मित्रांनो एक तर ते परत सांगा असं म्हणावं लागेल किंवा रिपीट करा असं म्हणावं लागेल

तर चला मित्रांनो या नंतर इथून पुढे जेव्हा जेव्हा मी इंग्लिश शब्द मराठीमध्ये वापरत असणार आहे त्यावेळेस ते शब्द वापरत असताना माझ्याकडून होणारी अशा प्रकारची द्विरुक्ती किंवा त्याची पुनरावृत्ती मी जाणीवपूर्वक टाळण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून मी माझी भाषा निश्चितपणे समृद्धतेने वापरू शकेल आय थिंक यू गॉट माय पॉइंट वॉट आय वॉन्ट टू क कन्व्हे फ्रॉम दिस ओके so friends let us ha uh, stop this activity here only and before leaving i am going to ask a question i am going to put a simple task before you and uh, that is nothing but you have to tell me a word you have to tell me a word which is a rhyming word for the word month month ya a rhyming word mala tumhala comment box madhe so, let us hope that you will definitely send it. So, we are going to meet in the next session. Till then, goodbye.